सर्वप्रथम या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार व्यक्त करेन की देश स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासीला सर्वोच्च पदाचा बहुमान प्राप्त करण्याकरता आपण संधी दिलेली आहे आणि मी आपल्याच माध्यमातून देशभरातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदार यांना विनंती करत आहे की 18 जुलैला त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना विजयी करण्याचे प्रयत्न करावेत आणि आपला आदिवासी समाजाचा स्वाभिमान जागृत करून आपण त्यांना विजयी करावे। या संदर्भात मी आतापर्यंत स्वतः माझे महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात आणि राजस्थान या राज्यापर्यंत आतापर्यंत माझे 1,625 आमदार आणि खासदारांना माझे पत्र मेल केले आहेत आणि ते मेल डिलिव्हर झाले आहेत। उरळी सुद्धा अप टू नॉर्थ ईस्ट अप टू साऊथ सगळ्याच देशातील सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदार यांना मी विनंती करणार आहे की पहिले आपण आदिवासी आहोत, नंतर पक्ष आहे, त्याच्यामुळे समाजाप्रती स्वाभिमान दाखवून आपण द्रौपदी मुर्मू यांना 18 तारखेला आपलं अमूल्य मतदान द्यावे व त्यांना राष्ट्रपती बनवावे व देश स्वतंत्र झाल्यानंतर एवढा मोठा बहुमान प्राप्त होईल आपण सर्व सहभागी व्हावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।